नाही, लेट झालोच नाही. माझ्या 5 वर्षातले किमान 70-80 आंदोलन आहे, ते तुम्हाला माहीत पडल्याने हे माझं दुर्दैव्य आहे. मी इथून दिल्लीला गेलो शेतकऱ्यासाठी, तुम्हाला माहीत पडत नाही ना, गरिबाचे आंदोलन माहीत पडत नाही. राज्यव्यापी फक्त प्रहार. मला वाटते ते क्रांती चौकातून आम्ही विभागीय आयुक्त 1 ते 1.5 लाख लोकसंख्या एकूण आंदोलकाची राहील. विधानसभेत आम्ही मगाय सांगितलं का, विधानसभेमध्ये जर आमच्या मागण्या पूर्ण सरकारनं केली, घोषणा केल्या, शासन निर्णय जर काढले, तर बच्चू कडू स्वतः लढणार नाही, भाजप शिवसेनेला ते सीट देऊन देईल पूर्ण केल्या. तर नाही केल्या तर मग ते मुद्दे घेऊन लढल्याशिवाय राहणार. आम्ही तिसरी तिसरी आघाडी आम्ही मानत नाही. शेतकरी शेतमजुराची आघाडी राहील. माझ्याकडे खात तुम्हाला मी धाडाव सांगतोय. दिव्यांग मंत्रालयातला अभियान मला पुन्हा सांगतोय, अभियानाचा अध्यक्ष आहे. अभियान म्हणजे काय? मला अभियानामध्ये काय दिलेलं आहे का, तुम्ही जिल्ह्याला जायचं, मेळावे घ्यायचे, कागदपत्र जमा करायचे, जमा करून ते शासनाकडे पाठवायचे. आता आम्ही विभागीय आढावा घेतलेला आहे. एकूण माझ्याकडे आता जे काही 15-20 जिल्हे मी फिरलो, त्यामध्ये किमान 70-80 हजार तक्रारी प्राप्त झाल्या. त्याच्यातला एक निर्णय भाग करायला लावला, कारण सगळ्या तक्रारी ह्या घरकुलाच्या होत्या. 30 ते 35 हजार तक्रारी घरकुलाच्या होत्या. आणि मग ते रेटून रेटून आता घरकुल योजना, धर्मवीर संभा दिघे, आनंद दिघे, ही घरकुल योजना दिव्यांगासाठी आपण मंजूर करून घेतली. ते त्या अभियानाचंच फलित आहे, कारण येणाऱ्या तक्रारीची संख्या ही घरकुलाची जास्त होती. आणि तो आढावा आम्ही सरकारला दिला. त्याला आम्ही 15 दिवस वाट पाहणार, नाहीतर जे संबंधित अधिकारी आहे त्याला बच्चू कडू प्रहारच्या स्टाईलनं तळाखा देणार. आम्ही स्वबळावर लढायची एवढी ताकद नाही. शेतकरी शेतमजुरांना घेऊन लढू, लढणार फक्त. नाही, एवढी दळाची ताकद नाही आमची. जे ताकदवर पाहू प्रहार म्हणून तर एकटे लढणार ना, पक्ष म्हणून. हा, एकटेच वा कौन देणार नाही, द्याच लागेल सगळ्या भागात. जाधव साहेबांची अजून तयारी झाली का नाही तुम्हाला माहित नाही, विचारून सांगतो. एकदम बेस्ट. आतापर्यंत दोनच नाही, मी अशोकराव चव्हाण पासून मुख्यमंत्री पाहिले, तर आतापर्यंत सगळ्यात बेस्ट हे एकनाथजी शिंदे मला वाटले. माझे व्यक्तिगत मत आहे, सगळ्यात बेस्ट मुख्यमंत्री म्हणून मला ते आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांमध्ये वाटत. उद्धव साहेब पक्षप्रमुख म्हणून ठीक आहे, मुख्यमंत्री म्हणून.